जिल्ह्यामध्ये मात्र ज्या शाळांची पटसंख्या पटसंख्या कमी आहे त्या शाळांना मात्र दुसऱ्या शाळेमध्ये विलीन करण्यात येणार आहे। कारण की लातूर जिल्ह्यामध्ये 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची माहिती संकलित करून अशा शाळांचं समायोजन करण्यामध्ये शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत। त्यासाठी जिल्हानिहाय 1 ते 20 विद्यार्थी पटसंख्या असलेल्या शाळांची माहिती मागवण्यात येत आहे। जिल्ह्यात शाळांचा असा शोध घेत असून पालक आणि शिक्षकांमध्ये मात्र आता धास्ती भरली आहे। कारण की लातूर जिल्ह्यामध्ये 2698 शाळा आहेत, यामध्ये 1276 जिल्हा परिषद तसंच महापालिकेच्या 21 शासकीय 8 तर 1393 खासगी शाळा आहेत। या शाळांमध्ये 5,39,698 विद्यार्थी शिक्षण घेत असून शिक्षकांची संख्या 19,969 वर आहे। यामध्ये जिल्हा परिषदच्या 5,682 तर महापालिकेच्या 47 शासकीय 66 खासगी 14,174 शिक्षकांचा समावेश आहे। कारगी शिक्षण संचालकाकडून 1 ते 20 वर्ग पटसंख्या असलेल्यांच्या शाळांची माहिती मागवण्यात आली असून त्यानुसार लातूर, नांदेड आणि उस्मानाबाद या तिन्ही जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकाऱ्यांना शाळांची माहिती संकलित करून अहवाल सादर करण्यात सांगण्यात आलं असून शाळांची यादी मिळताच वरिष्ठांकडे हा अहवाल पाठवण्यात येणार आहे।